नमस्कार. आज तमाम महाराष्ट्र आणि भारतातल्या त्या भारताच्या सुपुत्रांनी आपल्याला संविधान दिलं. समतेया ज्याची चर्चा होत होती ते वास्तवतेत आणून दिलं. अशा भारतातल्या ह्या सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि कर्तृत्ववान सुपुत्राचा आज आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय विनम्रपणे वंदन करते. आणि ते जे संविधान त्यांनी आपल्या देशाला दिलं हे देशाचं नाही पण जगातलं सगळ्यात अतिउत्तम असं संविधान आहे. त्याची जपवणी, त्याचा मान सन्मान हा आमच्याकडून कायम केला जाईल. आणि हे संविधान हे टिकवण्यासाठी आणि त्याचा मान सन्मान हा आमच्याकडून आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा केला जाईल. खरं तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आज सकाळी सलमान खान जे प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांच्या घरासमोर गोळीबार झालेला आहे. एकीकडं नेते सांगतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून पंतप्रधान झाल्यापासून कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे, बॉम्बस्फोट झाले नाही, दंगल झाले नाही, तर दुसरीकडं अशी परिस्थिती निर्माण होते. नाही, मला चॅनल्सवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेर जी घटना झाली धक्कादायक होती. सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात, मुलं शाळेत जातात, लोकं जॉगिंग करायला जातात, महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात, सकाळी दूधवाला येतो, भाजीवाला येतो. अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे. कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये राहून जर हे हिम्मत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही. कारण काही आपकी बार गोळीबार सरकारच आहे. आणि डेटा वाईज मी उगाच त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी येत आहेत. आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला? आज कोयता गँग ही मधून अधून डोकं कसं काढते, मग त्याचा एकदाच काही निर्णय का होत नाही? काही दिवसांनी धमक्या दिल्या जातात की आज नंतर आम्ही कोयता गँगला डोकं वर काढू देणार नाही. मग 15 दिवस महिन्याभरात ते कसं डोकं काढतात? कॉलेजेसपर्यंत त्याची मजाल पोचली आहे. याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना. त्याच्याशिवाय सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं. ताई आपण बघतोय की म्हणजे पुण्यामध्ये तर गँग्स वाढत आहेत, ड्रग्सची प्रकरणं आपण बघतो समोर येत आहेत. काही महिन्यांपूर्वी पार्लमेंटमध्ये जे झालं तो मुद्दा असेल. हा देश आपला आपण जर बघितलं रिपब्लिक डेला देखील जे प्रियॅम्बल्सचा फोटो शेअर केला होता त्याच्यातनं सेक्युलर हा शब्द नसलेलं जे प्रियॅम्बल होतं ते शेअर करण्यात आलं होतं. कुठेतरी या सरकारचं जे धोरण आहे ते बदलत चाललंय का आणि कुठे जाणार आहे आपला देश? भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणले होते की आम्हाला संविधान बदलायचं आहे. मी म्हणत नाही आहे ना, माझा आरोप आहे. तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर भारतीय जनता पक्षाचे एक खासदार म्हणाले होते की आम्हाला संविधान बदलायचं आहे. ह्याच्यातूनच कळतं ना, शेवटी पोटातलं कधीतरी ओठात येतच. ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा बारामतीला येऊ म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे, मग आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं आहे, मग दुसरा एक गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात, आज सलमान खानांच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला आहे. त्यामुळे आज राज्याची काय परिस्थिती आहे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय. कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री आणि सरकार. पण भाजपकडून सातत्यातलं बोललं जात आहे ना, भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणाले ना की आम्हाला संविधान बदलायचं. ह्याच्यावर आणखीन प्रूफ काय पाहिजे तुम्हाला? ठीक आहे, मग त्यांचा खासदार कसं बोलला असं? पवार साहेबांचं जे वक्तव्य होतं बाहेरच्या
पवार, अमित पवार यावर काल या संदर्भात जेव्हा सुमित्रा पवारांना प्रश्न विचारला गेला तर भूक लागल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि या सगळ्या मुद्द्यांनाही पवारांच्या या स्टेटमेंटवरनं विरोधकांकडे टीका सुद्धा. असं आहे, एकतर शरद पवारांवर टीका हे 60 वर्ष आपण सगळे पाहतो आणि शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते. काय हरकत आहे तुम्हाला? चांगलं आहे ना, आपलं नाणं 60 वर्ष खणखणीत आहे मार्केटमध्ये. सगळ्यांचीच भाषण बघा आणि डेटा वाईज जाऊया. जो जो व्यक्ती जेव्हा आदरणीय पवारसाहेबांवर टीका करतो त्याची हेडलाईन होते. आता लोक बारामतीला येऊन काय म्हणतात की आमचं एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं. त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान हे चालूच आहे. आणि शेवटी ते बारामती पूर्ण म्हणलेच ना की आम्हाला शरद पवारांचा संपवायचं आहे. त्याच्यामुळे काही काहीही करून त्यांना संपवायचं हेच त्यांचं षडयंत्र आहे. माझ्या काय कानावर असं आलेलं नाही, मी माझ्या वाचनातही आलेलं नाही ना माझ्या कानावर आलं आहे. त्याच्या मला यातली खरंच काही माहिती नाही, कारण माझ्या मला खरंच एक तर माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यात आज सकाळच्या वर्तमानपत्रातनं कालच्याही आलेलं आहे आणि माझ्या कानावर कुठेच आलेलं नाही. कारण मी माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ आहे, नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे, उजनीत एक थेंब पाणी नाही आहे. त्याच्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर व्हायला लागलेली आहे. शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे. बावधनसारख्या ठिकाणी जो शहरी भाग आहे तिथे टँकर्स वेळेवर पोहोचत नाहीत. त्याच्यामुळे दुष्काळाची इतकी गंभीर परिस्थिती आज बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि मी त्याच कामात व्यस्त आहे. आजही सकाळपासून मला 6-7 फोन जे आले सकाळी ते पाण्याच्याच प्रश्नासाठी आले. आणि जर पाणीच आपण ना ग्रामीण भागात ना शहरात लोकांना एप्रिल महिन्यात पोहोचू शकलो तर पुढे काय करणार आपण. आणि ही गोष्ट मी डिसेंबरपासून या सरकारला सांगते की पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. माझी विनम्र विनंती आहे, राजकारण होत राहील पण पाण्याचा प्रश्न कृपा करून लाईटली घेऊ नका हे मी डिसेंबरपासून वारंवार महाराष्ट्र सरकारला विनंती करते. शेतकरी अडचणीत आहे, नागरिक अडचणीत आहे, त्यातून विजेचा दर वाढलेला आहे. बावधनसारख्या सूजसारख्या अनेक भागांमध्ये वीज मिळत नाही आहे. वर्क फ्रॉम होम सारखं काम करणाऱ्या लोकांनी विजेचं कसं करायचं, जर लाईटच नसेल तर त्यांनी काम कसं करायचं. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड अशी आव्हानं आज माझ्यासमोर आहेत आणि मी त्या कामात प्रचंड व्यस्त आहे कारण आपले लोक हे अडचणीत आहेत. मॅम, आपले हमेशा पुणे विभागात 350 खासगी टँकर सुरू आहे, बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, सुरू असेल, अनेक ठिकाणी खासगी टँकरनी पाणी पुरवठा केला जातो. पालकमंत्री असतील हो, पण खरं आहे ना, महाराष्ट्र सरकार सिरियसच नाही आहे दुष्काळाच्या बाबतीत. डिसेंबरपासून म्हणते आणि वास्तव बघा ना, मी उगाच आरोप करत नाही, डेटा बघा. तुम्ही उजनीचे जाऊन फोटो मागवा तिथून किंवा नाझरे धरणात काय परिस्थिती आहे बघा. आणि महाराष्ट्र सरकारने स्वतः कबूल केलेलं आहे की राज्यामध्ये फक्त 35% पाणी आहे. आज तुम्ही बघताय आज अवकाळी पाऊस झालेला आहे. मग हे क्रायसिस नाही आहे, मग ह्याच्यासाठी वेळ नाही आहे महाराष्ट्र सरकारला. एकीकडे दुष्काळ, एकीकडे अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आणि महागाईनी तर कंबरडं मोडलंच आहे शहरातल्या लोकांचं. पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. शहरभरात गेल्या महिनाभरामध्ये 22 घटना घडल्या आहेत. मुस्लिम जे आहेत त्यांच्यावरती हल्ला होण्याचे प्रकार. मी हेच तर तुम्हाला सांगते, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने पुण्यासारखं सुसंस्कृत शहर, छत्रपतींचं, शाहू फुले आंबेडकरांचं सुसंस्कृत पुणे, याच्यामध्ये कोयता गँग असेल कुठला ना तर कुठला क्राईम वाढतोय ना, ह्याला जबाबदार कोण आहे? होम मिनिस्ट्रीचा फेलियर आहे. सारख्या घटना कशा होतात? आणि महाराष्ट्रात क्राईम वाढतोय हे मी म्हणत नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा सांगतो. सगळ्यांवरच केले जात आहेत, महिलांवरचे हल्ले वाढले. मॅम, आप हमेशा राज्य में कानून व्यवस्था जो बिगड़ी हुई उस पर सवाल उठाते आए हैं. आज ही मुंबई में, जो कि काफ़ी सिक्योर माना जाता है शहर, वहाँ पर सलमान खान के घर के बाहर फायरिंग हो जाती है, क्या कह रहे हैं आप? नहीं, ये बहुत दुर्भाग्य की बात है. अरे, इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री. क्योंकि सलमान खान जहाँ रहते हैं वहाँ सीनियर सिटीजन सुबह वॉक पे जाते हैं, वो पूरा वॉकवे देखा होगा.
उसके बाद बच्चे खेलते हैं, बच्चे स्कूल जाने का टाइम, उसके बाद सुबह वहाँ से हमारी महिला है, दूध वाला है, सब्जी वाला है, वो सब एरिया बहुत एक्टिव एरिया है। और सलमान खान जी जहाँ रहते हैं उनके घर के बाहर अगर ऐसी फायरिंग हो रही है तो देश में क्या हो रहा है? मुंबई जैसी जगह पे सलमान खान जी के घर के बाहर, फिर इस देश में अगर सलमान खान जी के घर, जो बहुत बड़ा पब्लिक एरिया है, तो देश की नागरिकों की सुरक्षितता की जिम्मेदारी कौन लेगा? इट्स अ कंप्लीट फेलियर। जिम्मेदारी जो है गृह मंत्री की, पुलिस का फेलियर है, उसको कैसे आप नाप रहे हैं? गृह मंत्रालय का डेटा जो केंद्र सरकार से आता है वो दिखाता है कि महाराष्ट्र में क्राइम बढ़ा है। ये मैं नहीं कह रही हूँ, ये पार्लियामेंट में जो केंद्र का डेटा आया था वो डेटा कहता है। धमकी भी दी गई थी सलमान खान को? अरे धमकियाँ तो आजकल सबको मिलती है, बावजूद इसके घटना हो जाती है, सबको मिल रही है धमकी। अभी कार्यकर्ता लेके आम आदमी को सबको धमकी, यही तो इसी के तो खिलाफ हम लड़ रहे हैं, जिस संविधान के लिए हमारे सारे इस देश के महापुरुषों ने पूरी उनकी उम्र लगा दी लड़ाई में, और उसी संविधान आज धोखे में है, इसीलिए तो हमारी लड़ाई चल रही है। थैंक यू मैम, यू हैव टाइम एक इंग्लिश में। हां चलो क्विक मैम, व्हाट इज योर रिएक्शन टू द फायरिंग एट सलमान खान रेसिडेंस टुडे मॉर्निंग? इट्स एक्स्ट्रॉर्डिनरीली अनफॉर्चुनेट बिकॉज़ द एरिया वेयर श्री सलमान खान लिव्स इज अ वेरी पॉपुलर एरिया, and it's clearly his family obviously is under pressure, but with that it is obvious that that entire area where senior citizens go very early for a walk, the doodhwala, the milkman comes, the vegetable vendors come, what about their security as well? Young children go to school or their early morning classes, who will take responsibility? Clearly it's a complete failure of the home ministry. Sulman Khan had the threats also. Do you think it's a failure of the police also, because there was a threat from the Bishnoi gang? The home ministry has failed us. We are standing in Pune. Look what's happening in Pune. Pune Koita gang, it's unheard of ever. Pune is a very very educated city where people live here with peace, love and harmony. And in such a place also crime has gone up, and I'm not making allegations, this is the data given by government of India for Maharashtra. Ma'am, last question, it's about Pawar Saab's statement. What is your take on that? Earlier also you have said that, you know, Pawar Saab's name is needed to be get. It's a fact that it's unfortunate that for the last 60 years, actually it's fortunate, I won't say unfortunate, it's fortunate that in last 60 years whenever anybody wants to make an headline, it's wonderful ways to criticize Sharad Pawar. The minute you criticize Sharad Pawar, it becomes a headline. So for 60 years, if a gentleman who is a thorough gentleman, for 60 years if you criticize him becomes a headline, speaks volumes about Sharad Pawar. Ma'am, and when we asked about this on the same thing to Suritra ma'am, she got looked emotional, and she got emotional on the camera. I have no idea about that, but I can tell you one thing, that you know, we are all today celebrating Baba Saab's birth anniversary, and it's a very big moment for us, because today this freedom that we have got and equality we have got is because of all the efforts that our forefathers have put, Chhatrapati Shivaji Maharaj, Shahu Maharaj, Mahatma Phule ji, and our beloved Dr. Baba Saab Ambedkar. Thank you. Chalo.